नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी काल जो क कर्पुरी हवनाचा क कि किंवा कापूर हवनाचा जो उपाय सांगितलेला आहे तो कसा करायचा ते सांगणार आहे तर यासाठी आपल्याला एक ला नारळ लागणार आहे आणि भिमसेनी कापूर लागणार आहे या नारळाचे मी पूर्ण प्रकारे शेंड्या काढून घेतलेल्या आहेत आणि फक्त पुढच्या साईडची शेंडी ठेवलेली आहे तर हा नारळ ठेवताना आपल्याला अशा पद्धतीमध्ये ठेवायचा आहे की शेंडी पुढच्या बाजूला म्हणजे देवाकडे जाईल आपल्याकडे नाही आणि आप देवाकडे शेंडी करून ठेवायची आहे खाली मी प्लेटचा वापर केला आहे तुम्ही खाली ठेवू शकता पण शक्यतो प्लेटमध्ये ठेवा आणि इथे आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे तर इथे मी भीमसेनी कापराच्या सात वड्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला नारळ आणि भीमसेनी कापूर लागणार आहे हा नारळ देवाकडे शेंडी करून ठेवायचा आणि यावर मी आता कापूर कापराची वडी ठेवते आणि ती पेटवून घेते प्रज्वलित करते ही वडी प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला ही वडी विजायच्या आधी दुसरी वडी ठेवायची आहे कापराची वडी विजू द्यायची नाही अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून साथी प्रकारच्या वड्या साथी कापूर जाळून घ्यायचे आहेत देवाच्या पुढे आणि आपल्याला आपल्या कुलदेवतेचं किंवा आप, आप, कि आप, आप आ, स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा किंवा आपण हे जोपर्यंत जो पूर्ण संपत नाही तोपर्यंत आपण कुलदेवतेचे नामस्मरण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचंही नामस्मरण करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरातली पूर्णपणे नकारात्मकता निघून जाईल आपल्या घराच्या काही अडीअडचणी असतील त्या सगळ्या निघून जातील आणि आपल्या घरात कुठेतरी सकारात्मकता येऊन सुख समृद्धी नांदेल ज्यांचे नोकरीचे व्यवसायाचे प्रश्न असतील त्यांच्यासाठीही हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे हा उपाय तुम्ही आज अमावसेपासून करा अमावसेच्या दिवशी करायचं आहे अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही देवाकडे तोंड करून नारळाची शेंडी अशा प्रकारे देवाकडे ठेवून या आ, एक एक करून सात कापूर जाळून घ्या आणि आपल्या कुलदेवतेचं किंवा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि या उपायाला अमावश्या ते अमावश्या अशी सुरुवात करा ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच सात अकरा दिवसाचाही उपाय करू शकता कापूस जाळून झाल्यानंतर जर हा नारळ चांगला राहिला पौर्णिमेपर्यंत तर या नारळाचा आपल्या घरामध्ये गोडाचा प्रसाद करा तिखट किंवा नॉनव्हेजमध्ये हा नारळ वापरू वापरायचा नाही आपल्याला गोडाचा प्रसाद करून खायचा आहे आणि पौर्णिमेला दुसरा नारळ आणायचा आहे जर नारळ खराब झाला तर तो नारळ आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे पाण्यामध्ये सोडून दुसरा नारळ आणायचा आणि तो परत परत या उपायाला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे पौर्णिमेपासून प अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत हा उपाय करा आणि आपल्या घरात काय काय बदल होतात ते मला नक्की सांगा याने खरंच खूप प्रभावशाली उपाय आहे खूप फायदा होतो श्री स्वामी समर्थ